एक तर आमच्या राजकारणाचा आणि आमच्या कुटुंबाचा काहीच संबंध नाही. यू राईट टू प्रायव्हसी, म्हणजे कुटुंबाचा विषयच येत नाही. कुटुंब फुटण्याचा काय संबंध आहे? ओके. कुटुंबाचा आणि आमच्या राजकारणाचा काय संबंध? एक कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टीमध्ये पार्टी मेजॉरिटी असते, MLA नाही. पार्टीमध्ये कुणाकडे मेजॉरिटी आहे? तर ती शरद पवारांकडे. दॅट इज द फर्स्ट टेस्ट. मी तुम्हाला सांगू, माझं पोट खूप मोठं आहे आणि मी सगळं माझ्या स्लीव्हवर घालून करत नाही, बोलत नाही. इंदापूरमधल्या एका घटनेकडे तुमचं थोडं लक्ष वेधतो की तिथे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली की मला धमक्या येत आहेत आणि माझ्या जीवाला धोका आहे, तर कशामुळे असं होत असं आहे? मला माहिती नाही. हा गृहमंत्र्याचा अतिशय विषय गंभीर आहे. हे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे की त्यांच्या सहकार्याला जर असं वाटत असेल की राज्यात त्याच्या आयुष्याचा धोका आहे, ती किती काळजीची विषय बघा. म्हणजे याचं उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे या राज्याच्या, की जर त्यांच्या संघटनेतल्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या जर भीती वाटत असेल किंवा त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता असेल, इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. आणि मी मगाशीच पण मागणी केली की हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी देणं तातडीने गरज आहे. मगाशी मी प्रेसमध्ये पण बोललो. अच्छा. आणि ती जर 24 तासात दिली नाही तर मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की हर्षवर्धन भाऊंनी असं स्टेटमेंट केलेलं आहे आणि अतिशय चिंताजनक. या जेव्हा बारामतीमध्ये तुम्ही जेव्हा इलेक्शन लढवली तेव्हा अनंतराव थोपटे हे पहिल्यापासून काँग्रेसचे नेते तुमच्या सोबत राहिले, आत्ता पण तुमची शनिवारी मोठी सभा होणार आहे असं कळालं आहे, तर थोपटे आणि पवार कुटुंबात आधी स्पर्धा होती, आता नंतर तुमच्या आल्यानंतर 2009 नंतर अतिशय एकमेकांना निवडणुकीमध्ये सहकार्य केल्याचं दिसलं, तर या संबंधामध्ये या निवडणुकीनंतर किंवा तुमच्या पक्षातल्या फुटीनंतर काही फरक पडला आहे? तुमच्या फुटीचा आणि आमच्या नात्यांचा काय संबंध? की महाविकास आघाडी म्हणून आणखी स्ट्रेंथनिंग व्हायची वेळ आहे, मग तुम्हाला आणखीन थोडी मदत ते करतायत वगैरे असं नेहमीच केली. थोपटे साहेबांनी आणि संग्रामदादांनी नेहमीच मला मदत केली. ओके. या पुढे भविष्यात ती तशीच राहील? महाविकास आघाडीत आम्ही काँग्रेसच्या विचारात काम करत आलो आहे, त्याच्यामुळे म्हणजे मला काही त्याच्यात म्हणजे काही वेगळं वाटतच नाही. वेगळं वाटतच नाही तुम्हाला? म्हणजे हा एक तुमचं लॉजिक मला त्या अर्थ कळत नाही की तुम्ही म्हणता पक्षातही फूट नाही आणि कुटुंबातही फूट नाही, तर हे कशाच्या आधारावर तुम्ही हे करता? एक तर आमच्या राजकारणाचा आणि आमच्या कुटुंबाचा काहीच संबंध नाही. बरं. यू राईट टू प्रायव्हसी, म्हणजे कुटुंबाचा विषयच येत नाही. कुटुंब फुटण्याचा काय संबंध आहे? ओके. कुटुंबाचा आणि आमच्या राजकारणाचा काय संबंध? एक. आणि आमचा पक्ष फुटलाच नाही. कशाच काय नाहीच फुटलाय. आमची केस चालली आहे कोर्टात. चिन्ह वेगळं आहे. मग काय झालं? ते काढून घेतलंय म्हणून पक्ष फुटलेला नाही. थोडंसं म्हणजे समजायला जड जाते की तुम्ही आता एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहात आणि तरी तुम्ही दावा करतात की आमचा पक्ष फुटलाच नाही आहे. आमच्यावर अन्याय झालाय. आमच्याकडून पक्ष काढून घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने. ओके. पक्ष नाही फुटलाय. तुम्ही जेव्हा मुलाखतीमध्ये 2-3 लोकशाहीचा उल्लेख केला, तर या लोकशाहीमध्ये बहुमत जे आहे त्या बहुमताला पण किंमत असते आणि जर मग त्या बहुमताच्या आधारे जर काही आमदार भाजपसोबत गेले, अजितदादा भाजपसोबत गेले, तर या लोकशाहीच्या आधारे तुमच्या प्रश्नाच्या आधारे त्यात चुकलं काय? ही लोकशाही नाही, त्याच्यात इलेक्शन कमिशनचं एक ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये 3 टेस्ट असतात. पहिलं पक्षाचं जे संविधान असतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी, त्याप्रमाणे तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टीमध्ये पार्टी मेजॉरिटी असते, MLA नाही. पार्टीमध्ये कुणाकडे मेजॉरिटी आहे? तर ती शरद पवारांकडे. दॅट इज द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टमध्ये जर शरद पवार पास झाले तर दुसरी आणि तिसरी टेस्टचा विषयच येत नाही. ओके. त्यामुळे पार्टी तुमच्या बरोबरच आहे. असलीच पाहिजे. ती चुकीच्या पद्धतीने काढून घेतली आहे पवारसाहेबांकडून, म्हणून तर कोर्टात केस चालू. पण याच्यामध्ये असं अनेकदा बोललं जातं की आम्ही पवारसाहेबांना सांगत होतो की आमची इच्छा आहे भाजपबरोबर जायची आणि आम्हाला गरज पण वाटते आहे ती भाजपसोबत जायची, मोदी आणि अमित शहांशिवाय आम्ही विकास कामं करू शकत नाही, असाही सूर अजितदादा गटाचा होता. तर मोदी आणि अमित शहांशिवाय खरोखरच विकास कामं होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं की म्हणजे त्या वाटत असतं तुम्ही गेले असते ना त्यांच्याबरोबर. अच्छा. पण त्यांना एवढा विश्वास का वाटावा की तुम्ही हा असं मला उत्तर द्याल. पण खरोखरी जेव्हा 54 पैकी 40-42 आमदार तेव्हा जातात तर त्यांच्या म्हणण्याला काहीतरी अर्थ असेल ना? तुम्हाला सांगू, माझं पोट खूप मोठं आहे आणि मी सगळं माझ्या स्लीव्हवर घालून करत नाही, बोलत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या सगळ्याच TV वर बोलायच्या नसतात. हे केस जे माझे पांढरे झालेत ना ते उन्हात नाही झाले.
त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळ्या बोलायच्या नसतात चॅनल्सवर आणि टी व्हीवर, आणि सगळी काही ब्रेकिंग न्यूज किंवा गौप्य सोट करून मी ना माझं राजकारण समाजकारण राजकीय नेत्यांनी दोन सिनेमा असतात. सलमान खानचा 300 कोटीचा असतो आणि नसरुद्दीन शाहचा 10 कोटीचा पण असतो. नॅशनल अवॉर्ड नसरुद्दीन शाहला मिळतो. बरोबर. पण त्याच्यामध्ये एक थोडीशी ही अशी होती की प्रेक्षक थोडेसे ती म्हणजे प्रेक्षकांची संख्या इकडे जास्त असते, म्हणजे प्रेक्षक नाही, इट्स नॉट एंटरटेनमेंट, इट्स पॉलिसी अँड आयडियॉलॉजी काहीतरी असते ना, आयडियॉलॉजी अँड कमिटमेंट. लोकांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करून निवडून आणलं. भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी नाही लोकांनी आम्हाला मतदान केलं. आम्ही जेव्हा इलेक्शन लढलो ना तेव्हा विरोधात दिलं होतं. आणि आमचा पक्ष कॉन्स्टिट्यूशनने चालतो, कोणाच्या मर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे आज हा देश अदृश्य शक्ती चालत ओके कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे. जर कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर हा पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडेच राहिला पाहिजे, इफ कॉन्स्टिट्यूशन मानलं. तर दडपशाही असेल तर मग अदृश्य शक्तीचा चालणार नाही, लोकशाही. अच्छा, जेव्हा तुम्ही एक मुद्दा मांडला की भाजप विरोधात लढून आम्ही मतदान लोकांकडे मागितलं होतं, तर सेम थिंग अप्लाईज टू शिवसेना. म्हणजे शिवसेना आणि भाजप तेव्हा युती होती, मग शिवसेनेसोबत जाण्यामध्ये तिथे कोणती लोकशाही पाळली गेली असा एक मुद्दा. पण हा गट पण आमच्याच बरोबर होता ना, सगळे मंत्रीच होते. सेम लॉजिक अप्लाईज टू देम ऑल्सो. की 2.5 वर्ष हीच टीम होती ना एकत्र. बरोबर. त्यांना ते ऑब्जेक्शन वाटलं नाही. ओके, सो इट्स ऍप्लिकेबल टू एव्हरीबडी.